बाळासाहेबांच्या स्मारकाच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा होण्याची शक्यता आहे. यामुळे दोघा भावांमध्ये युतीबाबतही चर्चा होण्याची शक्यता ही वर्तवली जाते आहे. पाहूया लोकशाहीचा याबाबतचा स्पेशल रिपोर्ट. उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार? बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ठाकरे बंधूंची चर्चा. ठाकरे गट आणि मनसे युतीची पुन्हा चर्चा. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांची युतीबाबत राजकीय वर्तुळात अधूनमधून चर्चा होत असते. आता या दोघा ठाकरे बंधूंच्या पक्षांची युती होण्याची चर्चा सुरू झाली आहे. याला कारण ठरले बाळासाहेबांचं स्मारक. बाळासाहेबांच्या स्मारकाच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. जुन्या महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं स्मारक होत आहे. या स्मारकात बाळासाहेबांचे काही फोटो लावण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात राज ठाकरेंशी उद्धव ठाकरे हे चर्चा करणार आहेत. ही चर्चा फोनवर होणार असली तरी राज उद्धव यांच्या ऐक्याबाबत आशावादी असलेल्या अनेकांच्या आशा या पल्लवीत झाल्या. तर आपण त्यांच्या दोघांच्यामध्ये बोलण्याचा आपला काय संबंध निर्माण होतो? एका कुटुंबातले ते त्यांच्याविषयी तेच निर्णय घेतील. आपण फार काही सांगावाशातला काही भाग नाही. ही चर्चा संभाव्य युतीचा दुवा व्हावा असं अनेकांना वाटू लागलंय. शिवसेनेचे ठाकरे गटाचे अनेक नेते आशावादी असल्याचंही खासगीत बोलू लागलंय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे सूर गेल्या काही दिवसांपासून काही मुद्द्यांवर जुळलेले बघायला मिळत आहे. बारसूच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू स्थानिकांसोबत होते. मुंबईच्या वेशीवरील टोल वसुली विरोधात दोघांमध्ये एकमत असल्याचं दिसतंय. मणिपूर हिंसाचारावर उद्धव राज ठाकरेंनी टीका केली. राज ठाकरे आता उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्यानं ऐक्यवादी नेत्यांमध्ये उत्साह असला तरी मनसे थोडीशी सावध आहे. करावं ना त्यांनी फोनवर, त्यात काय अडचण काय? त्यांना वाटलं की मला एखाद्या गोष्टीसाठी फोन करा, त्यांनी करावा. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यापासून भाजपा आणि मनसेतील दरी वाढत चालली आहे. त्यामुळं भाजपाचंही या भेटीकडे बारीक लक्ष आहे. राज ठाकरेंनी मनसे पक्ष स्थापन केल्यापासून ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी इच्छा असलेल्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. यावेळी बाळासाहेबांचं स्मारक या दोन्ही भावांच्या युतीचा पाया ठरेल असा आशावाद व्यक्त केला जातोय. कल्पना नळसकर आणि सचिन बडेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.